आपल्याला अनमोल वर्दी आहे, प्रचंड म्हणून दिलंय लक्षात घ्या. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, अनमोल किमतीचा नरदेह फुकट दिला लक्षात घ्या. आज एका अवयवाची किंमत किती आहे बघा, ज्याचा अवयव गेलाय त्याला विचारा, एका अवयवाची किंमत किती आहे. नाशिकला एक माणूस आहे, गेल्या वर्षी मला भेटला होता, त्याच्यावर यावर्षी भेटला, गेल्या वर्षी भेटला त्यावेळेला त्याच्या डोक्याचे सगळे केस गेलेले होते, पण या वर्षी ज्या वेळेला भेटला त्याच्या डोक्यावर सगळे केस होते. त्याला सांगितलं, बाबा काय केलं तुम्ही? त्याने सांगितलं, महाराज काही केलं नाही, 100 रुपयाला 1 केस विकत घेतलाय, 2 लाखाचे नुसते केस टाकलेत म्हणे मी. मला सांगायचंय काय, जर 2 लाखाचे नुसते केस टाकले असतील त्यांनी, एका अवयवाची किंमत किती असेल. आणि भगवंतांना जे आपल्याला अवयव दिलेत, जे इंद्रिय दिलेत, खरे उपकार त्याचे आहेत महाराज, जिथली तिथं दिलेत. नाकाच्या जागी नाक दिले, कानाच्या जागी कान दिलंय, डोळ्याच्या जागी डोळे दिलेत. हो, हे खरे भगवंताचे उपकार आहेत. आणि त्याच्याही पुढे भगवंताचे उपकार सांगू का तुम्हाला, त्याच्याही पुढे भगवंतानं आपल्या इंद्रियाला नटबोल्ट नाही दिले गाड्याच्या पार्टसारखी. आणि जर नटबोल्ट दिले असते ना, हे 40-50 हे म्हातारे दिसायलेत का तुम्हाला? यदा कदाचित आपल्या गलबे देगावमध्ये एखाद्या पोराचा जर ऍक्सिडेंट झाला असता, आणि हे जे म्हातारे आहेत ना, त्यांचे पाय रात्रीच पोराने खोलून नेले असते आणि स्वतःला बसवून घेतले असते, आणि मग पुन्हा काय झालं असतं, हाडूक एखाद्याचं मोडल्यानंतर आपल्याला कुठं जायची गरज नव्हती, पाथरीमला सगळे पाथरीला शोरूम असते. मग पायाचं शोरूम वेगळं, हाताचं वेगळं. मला सांगायचं काय, वेगवेगळ्या पार्टचे असे भगवंताने पार्ट नाही दिले, हे खरे भगवंताचे आपल्या उपकार आहेत लक्षात घ्या. आणि आमच्या माता माऊलीनं तर याच्या पुढचा कार्यक्रम केला असता पाहण का. आमच्या माता माऊलीला सवय उष्ण घ्यायची, लग्नाला जायचं हिची बोरमाळा घ्यायची, गळ्यात घालायची निघायचं. आणि माता माऊली ना त्याच्या, जर आमची माता माऊली एखादी नक्ती असती, ती म्हणली असती, ए बाई तू जरा नाक दिग, आणि मग तिचा नाक हिनं घेतला असतं, हिला लावला असतं, आणि मग दिवसभर तिचा शेमूड हिच्या नाकातून आला असत, आणि मग पुन्हा दुसऱ्या दिवशी ब्रशनी क्लीन करायचं, आणि मग तिचं नाक वापस देऊन टाकायचं. म्हणजे भगवंताचे उपकार आहे, जिथली तिथं आपल्याला व्यवस्थित इंद्रिय दिले, दिले इंद्रिय हात पाय. अहो एक अवयव गेला की गेला महाराज, पुन्हा तो अवयव येतच नाही. एक जणाचा ऍक्सिडेंट झाला, आणि ऍक्सिडेंट झाल्यानंतर मग तो दवाखान्यामध्ये गेला. दवाखान्यामध्ये गेल्यानंतर त्या डॉक्टरला सांगितलं मला हडूक टाकायचंय, त्या डॉक्टरने सांगितलं काही अडचण नाही, पलंगावरती त्याला झोपवलं आणि सगळ्या दवाखान्यात फोन फिरवले. या अशा अशा माणसाचा हडूक आम्हाला मिळेल का? सगळ्या दवाखान्यामध्ये हडूक मिळालं नाही. एका डॉक्टरने सांगितलं आहे गड्या हडूक, पण गाढवाचं म्हणले जमल का? आता गाढवाचा हडूक माणसाला जमत नाही, पण या दृष्टांतामध्ये जमत. आणि मग काय केलं, गाढवाचं हडूक बोलावून घेतलं आणि मग त्या माणसाला बसवलं. बसवल्यानंतर काय, त्याला चालता येऊ लागलं, फिरता येऊ लागलं, घरी गेला. घरी गेल्यानंतर त्या डॉक्टरने सांगितलं 1 महिन्याने पुन्हा दाखवण्याकरता या, चेकिंग करता. पुन्हा त्याला बोलवलं, 1 महिन्याने पुन्हा आला, त्याने सांगितलं डॉक्टर साहेब मला आता चालता येतं, फिरता येतं, सगळं काही व्यवस्थित काम करता येतं. डॉक्टरने सांगितलं काही अडचण नाही ना, काही अडचण नाही. एकच अडचण आहे म्हणला, कुठली? ज्या वेळेला मी सकाळी सकाळी उठल्यानंतर मारुतरायाच्या मंदिरामध्ये दर्शनाला जातो आणि तिथं गेल्यानंतर मला 4-5 माणसं भेटतात, आणि मग ज्या वेळेला मी त्या माणसाला बोलत असतो त्यावेळेला समोरच्या माणसाबद्दल काही अडचण नाही, पण माझ्या मागून जर एखादा माणूस गेला तर माझा पाय मनानेच उचलतो त्याच्या बरगाडीत लाथाने. डॉक्टर म्हणला ती तुमची चुकी नाही, तुम्हाला हडूक गाढवाचं बसविलंय. विठाला सगळं काही माणसाचे नियोजन बिघडत असतं. भगवंतांना आपल्याला अनमोल असा नरदेह दिलाय, एक लक्षात घ्या. कशासाठी दिलाय? भजनासाठी दिलाय खऱ्या अर्थानं. इथून आपल्याला परमात्म्याला प्राप्त व्हायचंय. अरे खऱ्या अर्थानं त्याच्यासाठी नरदेह दिलाय. अरे एवढा मोठा नरदेह दिलाय. मी म्हणतोय तुम्ही आता ही लाईट वापरता, ही लाईट महिनाभर वापरल्यानंतर महिन्याच्या शेवटी तुमच्या घरामध्ये न तुम्ही काही त्याला बोलवता एक चिठ्ठी येते, तिचं नाव काय? लाईट बिल. तुम्हाला ती आवड नसली तरी ती तुमच्या घरामध्ये येते. आता जर तुम्ही पुण्यासारख्या मुंबईसारख्या ठिकाणी गेलात आणि तुम्ही जर नो पार्किंगला गाडी लावली तर ते लोक पोलीस लोक तुम्हाला आता काही बोलत नाहीत, तिथं फोटो काढतात. आणि जो तुमच्या घराचा पत्ता असतो त्या घराच्या पत्त्यावरती तुमची नो एंट्रीची पावती काय येते? घर पोहोच येते. मला सांगायचंय काय, नुसती नो एंट्री मध्ये गाडी लावली तर पावती घरी येते. लाईट आपण महिनाभर वापरतो त्या लाईटीचं लगेच लाईट बिल येतं, लक्षात घ्या. अरे या भगवंतानं आपल्याला अनमोल किमतीचा नरदेह दिलाय भेट म्हणून वापरण्याकरता. एक दिवसही भगवंतानं आपल्याला अजून बिल पाठवलं नाही, लक्षात घ्या. हे भगवंताचे उपकार आहे. मुंबईला एक मोठे उद्योगपती आहे, त्यांचं नाव आहे नीतू मांडगे. परत परमार्थामध्ये वाटचाल करत असताना एक दिवस काय झालं, त्यांना रोडनी चालताना चक्कर आली, ते खाली पडले.
खाली पडल्यानंतर दवाखान्यामध्ये गेले, मोठे उद्योगपती आहेत. दवाखान्यामध्ये गेल्यानंतर त्यांना ऍडमिट केलं, आयसीयू मध्ये ठेवलं. 5 दिवस आयसीयू मध्ये राहिले, 15 दिवस त्या हॉस्पिटलमध्ये राहिले. आणि 15 दिवसाच्या नंतर प्रत्येक माणसं त्यांना भेटायला यायचे. 15 दिवसाच्या नंतर त्यांना सुट्टी झाली. सुट्टी झाल्यानंतर त्या डॉक्टरने त्या बिलाची पावती त्या साहेबांच्या हातामध्ये ठेवली. किती झालंय बिल? 11 लाख रुपये तुमचं बिल झालं. ज्या वेळेला ती 11 लाखाची पावती त्या साहेबांना पाहिली, त्यावेळेला डोळ्यातून पाणी येऊ लागलं, रडू लागले. त्यावेळेला त्या डॉक्टरने सांगितलं, साहेब का रडताय? तुम्ही गरीब आहात का? तुम्हाला एवढं बिल भरणं होत नसेल तर मी कमी करून देऊ का? साहेबांना सांगितलं तशी काहीच अडचण नाही, भगवंताच्या कृपेनं गडगंज श्रीमंती माझ्याकडे आहे. मग तुमची मुलं देणार नाहीत का? माझी मुलं देखील सुसंस्कारिक आहेत, म्हणल्या म्हणल्या मला पैसे देतील. मग का रडताय तुम्ही? तुमचं बिल भरणं होत नाही का रडताय तुम्ही? त्यावेळेला त्या साहेबांनी दिलेलं उत्तर महत्वाचं, लक्षात घ्या. डॉक्टर साहेब, मला एक हृदयविकाराचा छोटासा झटका आला, तुम्ही मला उचललं, हॉस्पिटलमध्ये ठेवलं. आज माझं वय 70 वर्षे. आज माझं वय 70 वर्षे. मी 15 दिवस तुमच्या हॉस्पिटलमध्ये राहिलो तर तुम्ही माझं शरीर सुरक्षित ठेवण्याचे 11 लाख रुपये बिल घेतलं. अरे मी जन्मल्यापासून आजपर्यंत 70 वर्ष माझ्या शरीराला झाले डॉक्टर साहेब, एकही हृदयविकाराचा झटका आतापर्यंत आला नाही. माझ्या भगवंतानं माझ्यावर कसलीच दुःख दिलं नाही. आतापर्यंत माझं शरीर निरोगी ठेवलं, सुरक्षित ठेवलं आणि एकही बिलाची पावती पाठवली नाही. अरे माझं शरीर आतापर्यंत निरोगी आहे. माझ्या भगवंताचे माझ्यावर किती उपकार आहे, किती बिल झालं असेल यावरून माझ्या डोळ्यातून पाणी येते. लक्षात घ्या, मला सांगायचंय काय, भगवंतानं आपल्याला जो अनमोल किमतीचा नरदेह दिलाय ना, तो फक्त भजन करण्यासाठी दिलाय. बर, भजन करण्याकरता दिलाय, मग कुठल्याही देवाचं का करीना, पण भजन केलं पाहिजे. लक्षात, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. हे राधे कृष्ण, राधे कृष्ण 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 राधे राधे, राधे श्याम राधे श्याम 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 राधे राधे. राधे कृष्ण राधे श्याम 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 राधे राधे राधे. राधे कृष्ण राधे कृष्ण 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 राधे राधे. मला सांग.